ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडले, त्यामुळे ठाणेकर नागरिकांना खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागतोय. ठाणेकर नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त असतानाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत पडलेत. खड्ड्यांमधून गणपती बाप्पांना मंडपापर्यंत कसं न्यायचं असा प्रश्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडलाय. महापालिकेनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली असून गणेशोत्सवापर्यंत ठाणे शहर खड्डेमुक्त करू असा निर्धार पालिकेनं केलाय. छोटी बहन हमने एक कंप्लेंट भी दिया हुआ, अभी तो बरसात नहीं है, बरसात में जो पानी भरता है तो मालूम ही नहीं पड़ता है वहाँ खड्डे है या नहीं है. तीन चार एक्सीडेंट भी हुआ है, दो तीन बार हमने एक कंप्लेंट भी डाला हुआ है, उसके बाद भी उसकी कोई सुनवाई नहीं है. एटलीस्ट ये निवेदन है कि अब तो रोड सूझा हुआ है कि जो पब्लिक यहाँ पे गिर रही है, एक्सीडेंट हो रहा है, वो तो हम सर बंद हो जाए. इतने जो सरकारी जिम्मेदारी बढ़ती है, भेट डेली है आणि हा जुना खड्डा आहे, हा नवीन खड्डा नाही आहे. पाऊस झालेला आहे तरी सुद्धा इकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. इथे बऱ्याच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या उभ्या राहतात, उभ्या राहतात, बरेचसे लोक उभी राहतात, त्यांचंही इथे बऱ्याचदा ॲक्सिडेंट झालेला आहे. मेन जास्त करून बाईक्सवाल्यांचे ॲक्सिडेंट इथे जास्त झालेले आहेत.